पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे अशी माहिती कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाचा जोर वाढला तर कोल्हापूर शहरासोबतच शिरोळ, हातकणंगले, करवीर या तालुक्यांमधल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आता मोठ्या प्रमाणात पाणी आपल्या पंचगंगा नदीमध्ये पण येणं सुरू झालेलं आहे. काल सकाळपासून आजची लेवल पाहता जवळपास 9 ते 10 फुटांनी आपली पाण्याची लेवल कोल्हापूर शहराबाहेर असणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावर वाढलेली आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर आमची अशी अपेक्षा आहे की कदाचित उद्या सकाळपर्यंत आपली धोक्याची पातळी राजाराम बंधाऱ्याची ओलांडल्या जाईल आणि त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर आणि शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, करवीर या तालुक्यांमधील नदीकाठच्या गावांना हे आवाहन करण्यात येते की आपण आता खूप सतर्क राहणं आवश्यक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.